मधून उतरलेले आहेत। वळत पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंनी विरोधकांवरती टीकास्त्र सोडले। उद्धव ठाकरे भेटायला आले ती कौटुंबिक भेट असल्याचं सुळेंनी म्हटलंय। यावेळी त्यांच्याशी सर्व गंभीर प्रश्नांवरती चर्चा झाल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान जे विचारतात ठाकरे सिल्वर ओकवरती का गेले, त्यांना सांगा की मध्यमवर्गीय कुटुंबात ज्येष्ठांचा आदर ठेवला जातो, असं म्हणत त्यांनी विरोधकांवरती जोरदार निशाणा साधलाय। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी विरोधकांवरती टीकास्त्र सोडलंय। उद्धव ठाकरे भेटायला आले ती कौटुंबिक भेट असल्याचं सुळेंनी म्हटलंय आणि यावेळी त्यांच्याशी सर्व गंभीर प्रश्नांवरती चर्चा झाल्याचं सुद्धा सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। राज्यातल्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत सुप्रिया सुळे, थेट त्यांना विचारूया। अनेक गोष्टींच्या चर्चा सुरू आहेत। काल रात्री महाविकास आघाडीची बैठक झाली, या बैठकीचं नेमकं मोटिव्ह काय होतं आणि काय काय चर्चा झाली? काल महाविकास आघाडीची मीटिंग नव्हती, काल आमची घरगुती मीटिंग होती। उद्धवजी पवार साहेबांना भेटायला आले होते, एवढंच। पण त्याची पार्श्वभूमी काय, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आले त्यावरून टीका होती की ते पवार साहेबांना भेटायला गेले, यापूर्वी असं नव्हतं, असं शिंदे गटाच्या आमदारांकडून मंत्र्यांकडून टीका केली जाते, नेमकं औचित्य काय होतं? आम्ही सुसंस्कृत मराठी मध्यमवर्गीय लोक आहोत आणि आपल्यापेक्षा वयाने लहान असेल किंवा मोठे, जिथे कौटुंबिक संबंध असतात तिथे जाण्यात आम्हाला तरी कमीपणा वाटत नाही। कालच्या बैठकीत राजकीय चर्चा काही झाली? घरगुती मीटिंग होती। मी तर एक तर उशीर आले, कारण का चव्हाण सेंटरला एक खूप महत्वाचा मोठा कार्यक्रम होता, तो संपून मला घरी यायला उशीर झाला। पण साधारणपणे एक अतिशय चांगली कौटुंबिक चर्चा। आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आज जी मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्राच्या समोर, बेरोजगारी असेल किंवा शेतकऱ्यांची अतिशय गंभीर म्हणजे प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आहे। ज्या पद्धतीने पाऊस पडतोय, गारा पडत आहे, ज्या पद्धतीने आज आदिवासींना जंगलातून काढलं जात आहे आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचं होण्याचं नुकसान, ह्याच्यावर सविस्तर, महागाईवर आणि बेरोजगारीवर सविस्तर आम्ही सगळ्यांनी चर्चा केली। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती टीका केली आहे। निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेनेतील अनेक आमदार उंदरांसारखे त्यांना सोडून जातील, असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलंय। शिवसेनेतील अनेक आमदार हे नाराज आहेत, त्यांनी आपली नाराजी अनेकदा व्यक्त करून दाखवल्याचं सुद्धा एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय। की आता मंत्रिमंडळाचा विस्तार 2024 होणार आहे आणि त्या म्हणजे आता निवडणुका झाल्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी उपरोधिक टीका बच्चू कडू यांनी केलेली आहे। अनेक आमदार खासगीमध्ये आता बोलताना सरकारविषयीच्या नाराजीच्या भावना व्यक्त केली जात आहे। जसजशा निवडणुका जाहीर होतील किंवा कोर्टाचे निकाल जाहीर होतील, तर उंदीर जसे काही उडून जहाजामधून पळतात ना, तसे हे सगळे आमदार हळूहळू शिंदे सरकारला सोडून जातील। बातमी बीड मधून। बीडच्या राजकारणातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबात पुन्हा एकदा बापलेकाचा वाद चव्हाट्यावर गेलाय। आमदार संदीप क्षीरसागरांनी वडिलांना धक्काबुक्की केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। या वादाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होती आहे।